स्नेहांकुर देशिंगवर आपले सहर्ष स्वागत. जगभरात सर्वत्र आढळणारा प्राणी म्हणजे गाय. हिंदू धर्मात गायीला पवित्रतेचे संपन्नतेचे प्रतीक मानले आहे. अशा या गायीवर हा सुंदर निबंध. भारतात प्राचीन काळापासून देवी म्हणून गायीची पूजा केली जाते. गाय सर्व प्राण्यांमध्ये सर्वात पवित्र प्राणी मानली जाते. तिचे दूध अतिशय निरोगी आणि पोषक आहार आहे. गाय पाळीव व मादा प्राणी आहे. गायला इंग्रजीत काऊ म्हणतात, तसेच तिच्या ओरडण्याला हंबरणे म्हणतात. ती गोठ्यात राहते. भारतामध्ये हिंदू धर्मात लोक गायीची आईच्या रूपात पूजा करतात. ती जगात सर्व भागामध्ये आढळून येते. गायीचे दूध नवजात बालकांसाठी चांगले व पचनशील असते, तसेच सर्वांसाठी खूप पौष्टिक असते. गाय स्वभावाने फारच सरळ व गरीब पशु आहे. हिला चार पाय, एक लांब शेपूट, दोन शिंग, दोन कान, एक तोंड, एक मोठी नाक आणि डोकं असतं. गाय 12 महिन्यानंतर वासराला जन्म देते. गाय 2 वेळा दूध देते. काही गायी त्यांचा आहार व क्षमतेनुसार दिवसातून 3 वेळा देखील दूध देतात. गायीचे दूध पूजा व अभिषेक करताना वापरतात. गाय वेगवेगळ्या आकाराची आणि रंगाची असते. गाय देशी व संकरित ही असते. ती तृणधान्ये, हिरवे गवत, चारा आणि इतर खाद्यपदार्थांचे सेवन करते. जगभरात गायीच्या दुधाचे बरेच पदार्थ तयार करण्यात येतात, जसे दही, ताक, पनीर, तूप, लोणी, मिठाई, मावा आणि बरेच काही. हिचे शेण फार उपयुक्त व पवित्र मानले जाते. गोमूत्रामुळेच बरेच आजार दूर होतात. गायींवर अनेक सुंदर कविता कथाही आहेत. आपण सर्वांनी आपल्या जीवनात गायीचे महत्त्व आणि आवश्यकता ओळखून तिचा सन्मान करायला हवा. गायीला गो गोमाता धेनू असेही म्हणतात. तिला वेळेवर योग्य भोजन आणि पाणी द्यायला पाहिजे. सध्या संकरित गायीमुळे देशी गायींचे प्रमाण कमी होत आहे, याकडेही सर्वांनी लक्ष द्यायला हवे.